बातमी नवनीत राणा यांच्या संदर्भात आहे. नवनीत राणांवर मुसलमानांकडून हल्ल्याचा प्रयत्न झालाय. अमरावतीच्या दर्यापूर मधील खल्लार इथली ही घटना आहे. हल्लेखोरांना अटक करा नाहीतर हिंदू एकवटतील असा संताप नवनीत राणा यांनी त्यानंतर व्यक्त केलाय. आज खल्लार मध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो, पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होते. तिथून मला हुडिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला, पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहू अकबर करायला लागले. नमस्कार. रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या. आज मॅडमची सभा होती. सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली. या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खल्लार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. नवनीत राणा यांच्यावर मुसलमानांकडून हल्ल्याचा प्रयत्न केलाय आणि या हल्ल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. योग्य ती त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा हिंदू एकवटेल असं म्हणत त्यांनी संताप देखील व्यक्त केलाय. दर्यापुरामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येते. सगळी टीम बाहेर निघाली आहे पोलीसवाल्यांची. रात्री त्यांनी SP साहेबांनी बोलून ठाणेदार होते आणि जे इलेक्शनमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी असते ते अधिकारीसुद्धा तिथे होते आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, मॅडम एकालाही आम्ही सोडणार नाही. आणि ज्यांनी जे रात्री ज्या पद्धतीने केला शांतीप्रिय, म्हणजे लोकसभामध्येही आम्ही पूर्ण शांतीप्रिय काढलं होतं आणि आत्तासुद्धा शेवटचे 2 दिवसच उरले होते, पण ज्या पद्धतीने ते हुटिंग करत होते, हुटिंग केल्यानंतरसुद्धा मी शांती वापरत होती, कारण माझी सभेमध्ये काल 200 ते 250 लोक अपंग लोक बसले होते आणि ते सगळे माझी भेटी करता आले होते आणि जेव्हा मी भाषण करत होती लांबवरून ते मला पाहून हुटिंग करत होते. तर एवढा लांब होता अंतर, फक्त एवढंच ऐकू येत होतं कारण एवढे मोठे साऊंडमध्ये अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर आणि माझे काही लोक तिथे उभे होते आणि ते ऐकत होते आणि ते चुकीच्या शब्दांनी सगळं गोष्टी मायेवर बोलत होते. तर माझे लोकांनी म्हटलं शांती ठेवा, आम्हाला काहीच कोणासोबत करायचं नाही आहे, शांतीने आम्ही सभा करून निघणार आहे. सभा झाल्यानंतर मी सगळे लोकांना भेटत होती, जसं मी नॉर्मली सगळ्यांना भेटून मला कार्यक्रम संपल्यानंतरही 1/2 तास लागतात. खाली आली, कॉन्स्टेबल महिला होत्या त्यांच्यासोबत बोलली, मग जे हँडिकॅप लोक होते त्यांच्यासोबत बोलत होती मी, लहान लहान मुलं माझे सभेमध्ये होते त्यांच्या आईसोबत त्यांच्या मुलांसोबत बोलत होती. ते बोलताना सरळ तिथून की तेरे को मार देंगे तेरे को काट देंगे हम अल्लाह के बंदे हम अल्लाह के लोग हैं देखो दिखाएंगे. मैं बोली शांत रखो भैया, कोई किसी को कुछ गड़बड़ नहीं करनी है, तुम कुछ भी क्रिएशन यहाँ करो मत, बस मी असं बोलणं आणि त्यांनी खुर्स्या उचलणं आणि आमच्या लोकांवर आणि आमच्यावर जोरात जोरात खुर्स्या मारण्यास सुरू केल्या. आणि तेव्हाही सुद्धा मग माझे काही लोक आले आणि त्यांनी मला गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मग मी पाहिलं की अजय देशमुख सारखे आणि त्या खल्लार गावाचे जे एक कार्यकर्ता ते झोपले होते आणि मी लेट पोहोचली, मग परत ते उठून आले होते. त्यांना जर मी काल नसती तर या दोन्ही माणसाचा जीव त्या लोकांनी घेतला असता. आणि ज्या पद्धतीने ते तिथे होते